माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर नाहीत अशी खंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. माळशिरस इथं बुधवारी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आली. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी अद्याप अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की विजयसिंह मोहिते पाटील आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलं आहे, मात्र अचानक दुरावा निर्माण झाला. त्यांनी अजून पक्ष सोडलेला नाही. कृष्णा भीमा स्थिर करण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतल्याचे ठरवले असं आम्ही ऐकलं आहे. भाजप हे काम करेल असं वाटल्यामुळं विजयदादांनी थोडीशी सहानुभूती तिकडे दिली असेल, पण दादांनी अजूनही पक्ष सोडलेला नाही. पण एका सरकारचं एफिडेविट वाचल्यानंतर वेगळा विचार होऊ शकतो. भाजप कदाचित हे काम करू शकत नाही असं म्हटल्यावर राजकारणामध्ये कधी काय होईल कधी असं सांगता येत नाही का, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे विजयदादांनी अजून राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही असं जयंत पाटील यांनी माळशिरसच्या शिवस्वराज्य सभेप्रसंगी उद्गार काढलेले आहेत. माळशिरसचे आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचाही उल्लेख करताना माळशिरस मतदारसंघाला वेगळा इतिहास आहे, इथल्या मतदारांनी मनावर घेतलं तर भलाभलांना आसमान दाखवण्याची ताकद आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय. Thank you.